ओमायक्रॉन वेरियंट वैक्सीन वर भारी, लस घेतलेल्यांनाही होऊ शकते लागण। नव्या वैक्सीनच्या शोधात जगभरातील कंपन्या। कोरोनाचा आफ्रिकेत सापडलेला नवा वेरियंट ओमायक्रॉननं जगात घबराट पसरवली आहे। आता अस्तित्वात असलेल्या कोविड-19 लसी या वेरियंट वरती प्रभावी आहेत का याबाबतची चर्चा सुरू झाली आहे। दिल्लीतील एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे। ओमायक्रॉन वेरियंटमध्ये कोरोना व्हायरसची 30 पेक्षा जास्त म्युटेशन्स झाली, त्यामुळे आताच्या लसी किती प्रभावी आहेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। लसीकरण पूर्ण झालेल्यांनाही त्याची लागण होण्याची भीती आहे। बहुतांश लसी या स्पाइक प्रोटीन विरोधात अँटीबॉडीज तयार करतात, त्यामुळे स्पाइक प्रोटीन मध्ये झालेले एवढे बदल लसींची परिणामकारकता कमी करू शकतात असं डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट केलंय। व्यक्तीची जी काही प्रतिकार शक्ती आहे लसीकरणामुळे मिळालेली किंवा संसर्गामुळे मिळालेली, तर त्याला पण न जुमानता तो त्या व्यक्तीमध्ये संसर्ग निर्माण करतो आहे का हे सगळं कळण्याकरता आपल्याला एका विशिष्ट सॅम्पल साईजमध्ये त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच आपण हे भाष्य करू शकतो। त्यामुळेच आता जगभरातील फार्मा कंपन्यांनी ओमायक्रॉन कोरोना वेरियंटवर प्रयोग सुरू केले। जर्मन कंपनी बायोएनटेकनं ओमायक्रॉनची माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे। येत्या 2 आठवड्यात त्याचा अभ्यास केला जाईल आणि फायझर कंपनीसोबत तयार केलेली लस किती प्रभावी आहे हे समजेल असं बायोएनटेकनं जाहीर केलंय। गरज पडली तर पुढल्या 100 दिवसात नवी रिडिझाईन केलेली लस तयार होईल असा विश्वासही कंपनीनं व्यक्त केलाय। अमेरिकेतील मॉडर्ना ही औषध कंपनी ओमायक्रॉन वेरियंटला डोळ्यासमोर ठेवून बूस्टर डोस विकसित करत आहे। सध्याच्या लसीचा जादा डोस प्रभावी ठरतोय का यावरही संशोधन होतंय। भारतात कोरोना रोखण्यासाठी प्रामुख्यानं कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या 2 लसी दिल्या जात आहेत। ओमायक्रॉन वेरियंटवरती त्यांचा प्रभाव किती आहे याचा सखोल अभ्यास होणं आणि गरज पडल्यास लसींच्या रचनेत बदल करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास। लाल मातीतली कुस्ती म्हणजे उस्मानाबादमध्ये पोलिसांनी डान्स बारवर छापा मारला। या कारवाईत 25 महिलांसह 64 पुरुषांना ताब्यात घेण्यात आलं। तुळजापूर येथील नळदुर्ग रोडवरील गजगाव हॉटेल आणि डान्स बारवर पोलिसांनी ही कारवाई केली। छाप्यात 62,83,000 मुद्देमाल जप्त केला। अटक केलेल्या महिलांमध्ये परप्रांतीय महिलांचा समावेश आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे